वृक्षांची जोपासना हीच निसर्गाची उपासना हे ब्रीदवाक्य ठरवून पुणे जिल्ह्यातल्या एका गावानं हिरवाईचा ध्यास घेतला आणि त्यातून रानमळा हे पर्यावरणपूरक गाव हिरवगार झालं. पाहूया ही हरित गाथा. रानमळा हे पुणे जिल्ह्यातल्या खेड तालुक्यातलं छोटस गाव. या गावात अनेक कल्पक आणि अभिनव उपक्रम राबवले जातात आणि सर्व ग्रामस्थ त्यात हातभारही लावतात. जन्म, विवाह, देवाज्ञा अशा प्रसंगी ग्रामपंचायतीच्या माध्यमातून वृक्ष लागवड केली जाते. प्रसंगानुरूप संबंधित ग्रामस्थ आपल्या परिसरात वेगवेगळी झाडं लावतात. यातून अनेक कुटुंबांना उत्पन्नाचं साधनही प्राप्त झालंय. बंधाऱ्यापासून विहिरींना पाणी वाढलं, विहिरींना पाणी वाढल्यामुळे बागायत झालं. हा दूधधंदा आम्हाला करता येतोय आणि आज रोजी परिस्थिती आमची चांगली स्थिती आहे. म्हणजे थोडं शेवग्याची झाडं विषय आहेत, चिकूची झाडं आहेत, काही रामफळाची झाडं आहेत, सीताफळ आहे, म्हणजे फळबागा नारळची झाडं आहेत, अशी फणस आहे, सगळी झाडं हे फळबागेची सगळी झाडं आहेत. आता लोक सगळे बागा आहेत, माल बिल सगळे कांदे बटाटे सगळे करू लागले ना. आता मग पिक दोन दोन तीन तीन पिक शेतात काढायला लागले लोक सगळे. 1995 सालापूर्वी या गावात पाण्याचं दुर्भिक्ष होतं. दुष्काळाचं विदारक चित्र बघून शाळेतल्या गुरुजींनी शिक्षकाची नोकरी सोडली आणि गावाच्या विकासाचा ध्यास घेतला. मी गावात पिण्याच्या पाण्याची पहिली वॉटर स्कीम नळपाणी योजना आणली आणि नळपाणी योजना आल्यानंतर 1995 साली आणि त्यानंतर सांडपाण्याचं इतकं प्रचंड आम्हाला त्रास व्हायला लागला. सगळ्या रस्त्याने सांडपाणी व्हायला लागलं. मग आम्ही शोष खड्डे घेतले आणि त्या शोष खड्ड्यावर एक एक झाड लावलं. ती झाड आमच्या गावातल्या महिलांनी चांगल्या पद्धतीने वाढवलं. त्यांना आम्ही वृक्षमाता म्हणतो त्या झाडांना आणि त्या झाडावर तसे बोर्ड लावलेले आहेत. ते शाळेतल्या विद्यार्थ्यांना वाढदिवसाच्या निमित्ताने झाडं द्यायचं सुरुवात केली, घरी त्यांनी लावायला सुरुवात केली. त्या मुलांनी काळजी घेतली, आमच्या लक्षात आलं. त्या मुलांच्या बरोबर त्यांच्या आई वडिलांनी पण काळजी घेतली त्यांची. मग म्हटलं आता ही साधी झाडं देण्यापेक्षा फळझाडच यांना देऊ, म्हणजे यांना त्याचा उपयोग तरी होईल. हा हिरवागार बहरलेला रानमळा पाहण्यासाठी देशातलेच नाही तर परदेशातले नागरिकही आवर्जून येऊ लागलेत. विद्यार्थ्यांपासून वयोवृद्धांपर्यंत सर्वच वयोगटातल्या नागरिकांनी आपली जबाबदारी ओळखून गावाच्या विकासाचा ध्यास घेतला तर कसा चमत्कार होतो हे रानमळा गावाकडे पाहिलं की एका दृष्टिक्षेपात समजतं.